नमस्कार. मोस्ट स्टाइलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर मी भेटते अश्विनी भिडे यांना. आणि मॅडम, पहिलं तर तुमचं स्वागत इथे. धन्यवाद. आणि मला हे विचारायचं आहे की तुमची मोस्ट स्टाइलिश अशी काय स्टेटमेंट आहे? मला असं वाटतं कोणाचीही स्टाईल ही त्याच्या केवळ ॲपिअरन्सवरून न ठरता त्याच्या कामानुसार, त्याच्या कमिटमेंटनुसार किंवा फिलॉसॉफीनुसार ठरावी. आणि अशा प्रकारचे प्रकारे निश्चित केलेली स्टाईल हे वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या ज्या स्टाईलिश व्यक्ती आहेत ते यांच्या आधारावर त्यांची निवड व्हावी असं मला वाटतं. आणि तेच लोकमतनं केलं असावं. मला हे विचारायचं आहे की मेट्रो आणि मोनोरेलची काय स्टाईल स्टेटमेंट आहे? दोन्हीसुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रकार आहेत आणि सर्वसामान्य माणसांना सुखकर, आरामदायी आणि अतिशय वेगवान पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या या दोन्ही व्यवस्था आहेत आणि तेच त्याचं स्टाईल स्टेटमेंट आहे. नमस्कार. नमस्कार. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दहीफळे आणि मी त्यांना विचारणार आहे, डॉक्टरकीचा प्रश्न नाही. तर मला हे विचारायचं आहे की तुम्हाला किती वेळ लागला आज या कार्यक्रमासाठी येण्यासाठी? आज या ठिकाणी येण्यासाठी मी हैदराबादहून आलेलो आहे. दुपारी हैदराबादहून आलो पण जेव्हा एक तासात हैदराबादनं इथं पोचलो पण माझ्या सेव्हन हिल हॉस्पिटलपासून इथं मला पोचायला 2 तास लागले. नाही, पण तुम्हाला रेडी व्हायला किती वेळ लागला? हे रुटीन आहे माझं, मी रुटीनली गो फॉर द शोज. किती तास? 10 मिनिट्स. 10 मिनिट्स फक्त? येस. आणि तुमचा फेवरेट कलर कुठला आहे जो तुम्ही इझिली कॅरी करता? येस, दिस सॅफ्रन कलर अँड ब्लॅक बोथ. थँक्यू व्हेरी मच. सो मी आज इथे भेटले आहे मिस्टर रोहित शहांना आणि त्यांना मला विचारायचं आहे की तुम्हाला किती वेळ लागतो रेडी होण्यासाठी? मला रेडी होण्यासाठी कमीत कमी 1/2 तास तरी लागतो. आणि हे जे लोकमतचा उपक्रम आहे की स्टायलिश मॅन, खरोखरच चांगलं आहे. कारण युजली आम्ही पण गारमेंट्स लाईनमध्येच आहोत आणि जीन जंक्शन नावाची माझी ठाण्यामध्ये रिटेल शोरूम्स आहेत आणि खूपच पहिल्यापासून म्हणजे जवळजवळ 40 वर्षापासून आम्ही फॅशन लाईनमध्ये आहे आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं की याप्रमाणे एक वेगळा उपक्रम लोकपतनी राबवला आहे आणि त्याच्यामध्ये कोणाला अवॉर्ड मिळतो हे म्हणजे एकदम वेगळंच काहीतरी आहे की बाबा मोठ्या ह्याच्यामध्ये पण स्पेशल लोकमत अवॉर्ड देते आणि एक वेगळ्या तऱ्हेने. सो इट्स रिअली व्हेरी नाईस फॉर लोकमत टू हॅव दिस ग्रेट ग्रेट इव्हेंट. थँक्यू. हाय. हॅलो. हॅलो. हाय. सो हाऊ मच टाईम मॅम टेक्स टू गेट रेडी? ओह वेल, शी गेट्स रेडी फास्टर देन मी. रिअली? नॉट अट ऑल, डबल द टाईम. हाऊ मच टाईम? 40 मिनिट्स. अँड ही? 10. गुड टू गो. थँक्यू. नमस्कार. बोला. मला विचारायचं आहे तुम्हाला की तुमची स्टाईल स्टेटमेंट काय आहे? माझी स्टाईल स्टेटमेंट काय आहे? दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा, मला स्वतःची अशी काही स्टाईलच नाही आहे. बायको जे आणते, बायको जे पसंत करते तेच घालतो. पण इथे आल्याच्यानंतर असं वाटतं की आपणही स्वतःची एक स्टाईल ठेवावी. थँक्यू. थँक्यू सर. नमस्कार. तर मी भेटते इथे एका हॉट कपलला आणि मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की मॅम किती वेळ घेतात? मॅम जास्त वेळ घेत नाही कारण मलाच वेळ नसतो तिला वेळ देण्यासाठी. आणि सर किती वेळ घेतात? सरांना वेळ म्हणजे मला देण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ असायला जोडते. जे त्यांनी आत्ता सांगितलं, 8 आठवड्यामधले 7ही दिवस जवळजवळ ते बाहेर असतात, त्याच्यामुळे वेळेचं म्हणाल तर ते खूप अवघड आहे. तर तयारी करण्यासाठी किती वेळ लागतो? हां, तयारी करण्यासाठी घेतात, बऱ्यापैकी वेळ घेतात ते. 1/2 तास? 1 तास? नाही एवढा नाही, पण अगदी आपल्या बायकांनाही लाजवेल असा वेळ घेतात. अरे बापरे, एक गुपित तुमचा काय आला. थँक्यू व्हेरी मच सर. तर आज आपण इथे भेटतो आहे जे दागिन्यांना स्टाईल देणारी माणसं आपल्यासमोर इथे आहेत आणि मला त्यांना विचारायचं आहे किती वेळ लागतो तुम्हाला रेडी व्हायला? मला स्वतःला 5 मिनटं. खरं वेळ लागतो लोकांना दागिने सुचवताना, दागिने चांगले दिसतील कुठले हे सांगताना आणि त्यामध्ये नवीन काय करता येईल हे हा अनुभव जो आहे ह्याला वेळ लागतो. मला स्वतःला, मी शॉपिंग पण पटपट करतो आणि तयार पण पटपट होतो. आणि तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काही वर्षात कुठला दागिना महाराष्ट्रीयन फॅशन स्टेटमेंट होऊ शकतो?
म्हणते आता फॅशन परत उलटी टर्न घेते. तेव्हा आता यावर्षी आपण बघितलं तर बऱ्याच आपल्या जुन्या काळातल्या गोष्टी म्हणजे पैठणी साडीची इन्स्पायर्ड दागिन्यांचे रेंज किंवा जुने आपले कोल्हापुरी साज मोहनमाळ होते हे सगळे जुने आपले जे इतिहास होता हा आता परत फॅशन हे लागलेला आहे आणि नुसतं महाराष्ट्रात नाही तर भारतभर आणि जगभर लोक ते वापरायला लागलेले आहेत. धन्यवाद. तर रेड कार्पेटवर मी भेटते ज्यांना असं वाटतं व्हाईट इज न्यू सेक्सी, तर काय सांगाल तुमच्या स्टेटमेंटबद्दल? मी हा सांगणार की लोकमत जे ते चालू केलेले आहे दॅट्स गुड, आय कॉम्प्लिमेंट देम फॉर दॅट. थँक्यू. नमस्कार. हाय. तर मला विचारायचं आहे आपली फॅशन स्टेटमेंट म्हणजे नऊवारी साडी, तर ती किती यार्डाची असते? 9 yards. नक्की? थँक्यू. नमस्कार. 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 तर मला विचारायचं आहे तुला स्पेशली की या मॅडम किती वेळ घेतात तयार होण्यासाठी? आई जास्त टाईम नाही घेत, व्हेरी मिनिमल ॲक्च्युली, लाईक 20-30 minutes रेडी प्रॉपर. आणि हा किती वेळ घेतो? 10 minutes. तर आज तुम्ही दोघं असं ठरवून आलात का ब्लॅक ब्लॅक घालायचं? येस, आय थिंक हा मोस्ट स्टायलिश आयकॉन अवॉर्ड आहे, तर ब्लॅक इज इन फॉर टुडेज इव्हेंट आणि म्हणून आम्ही दोघं ब्लॅक घालून आलो आहे. सो ब्लॅक इज न्यू सेक्सी फॉर यू गाईज. ब्लॅक इज ऑलवेज द सेक्सी. थँक्यू. थँक्यू सो मच. तर आज आपण इथे भेटतोय एका कूल जोडीला आणि मला त्यांना विचारायचं आहे की किती वेळ घेता तुम्ही तयार व्हायला? मी तर एकदम पटकन तयार होते, 15 मिनिटात. आणि तुम्ही किती पटकन तयार होता? 2 मिनिट. म्हणजे कमी ह्यांच्यापेक्षा? हो. आणि 2 मिनिटं जास्त की 2 मिनिटं कमी? जास्त. थँक्यू. आज आपण इथे भेटतोय एका हॉट कपलला आणि त्यांचं नाव आहे विनीत गोयल आणि नीता गोयल. तर त्यांना मला विचारायचं आहे की आज तुम्ही असं ठरवून आलात ब्लॅक घालायचं, तर असं आधी ठरवलेलं की आत्ता ठरलं? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही आम्हाला हॉट कपल म्हणताय. वी आर जस्ट 15 years इन टू मॅरेज अँड यू हॅव कॉल्ड अस हॉट, सो थँक्यू फॉर दॅट. आय एम सेईंग दिस इज आर फर्स्ट टाईम विथ लोकमत की आम्हाला रेड कार्पेटमध्ये जाण्याचा चान्स भेटलेला आहे. तर हे ब्लॅक कलर इज द कलर ऑफ द इव्हनिंग आय वुड से, सो आय थिंक दॅट इज द रिझन दिस चॉईस इज देअर. Yeah, so we'd like to go with the theme. So if it's the glamorous and the stylish, we'd rather stick to that. Thank you. Thank you. Thank you. Sir, tumcha naav? Mangesh Parolekar. Mangesh Parolekar. Ani mala he vicharaycha hai ki tumchi style statement kai hai? Maji style statement va nahi, marathi manus hai. No style, simplicity hi maji style. Namaskar sir. Namaskar. Namaskar. नमस्कार. तर मला विचारायचं आहे सर तुम्हाला की तुमची मुलगी अंकिता किती वेळ घेते तयार व्हायला? साधारणतः शी टेक्स हर ओन टाइम बट शी टेक लॉट्स ऑफ टाइम टू बी रेडी. या. तर आज अंकिताने किती वेळ घेतला तयार व्हायला? आय थिंक सो नियर अबाउट 1 hour. आणि तिची स्टाईल स्टेटमेंट काय आहे, म्हणजे कशा ती छान दिसते असं तुम्हाला वाटतं? नाही, शी लुक्स नाईस इन वेस्टर्न क्लोज आय फील. या. आणि तुला काय वाटतं? वेल, आय थिंक मोर ऑन इंडियन वेस्टर्न बट आय लाईक इंडियन क्लोथ्स मोर. थँक्यू. थँक्यू सर. आणि मी खूप एक्सायटेड आहे कोणाला तरी भेटायला आणि ती खूप आज सुंदर दिसते. एक तिची साडी कोणीतरी दाखवायला का इकडे प्लीज. खूप खूप छान दिसतेस तू. थँक्यू. आणि मला हे विचारायचं आहे तुझी स्टाईल स्टेटमेंट काय आहे? हिच कॉन्फिडन्स इज माय स्टाईल स्टेटमेंट. थँक्यू. तो रेड कार्पेट पे हमें मिल रही है श्रीवास्तव फैमिली और उनसे जानना है मुझे कि उनकी क्या स्टाइल स्टेटमेंट है. सर आपकी? एलिगेंस इन सिंप्लिसिटी. मैम आपकी? सेम. व्हाट अबाउट यू? ग्रेस. एंड व्हाट अबाउट यू? पैशन. कूल. थैंक यू.